दिव्यांग कुष्ठरोगी बेघर नागरिक अनाथ बालके व ज्येष्ठ निराधार नागरिकांसोबत अमरावतीत राणा दाम्पत्याने आपल्या अमरावती येथील निवासस्थानी दिवाळी साजरा केली. यावेळी आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते दिव्यांग निराधार ज्येष्ठ नागरिक अनाथ बालके यांना दिवाळीनिमित्त किराणा किट, फराळ व महिलांना मंगलमय साडी सोळी देऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक दायित्व निभावणारा आणि वंचितांना दिवाळीच्या सणांचा आनंद देणारा यावेळी हा उपक्रम होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना कॉल करून दिव्यांग वंचितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील दिव्यांग अनाथ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मला असं वाटते ज्याप्रमाणे या लोकांसोबत आपण जे वंचित लोक राहतात ज्यांना समाजामध्ये साईडमध्ये करून ठेवलं जाते असे लोकांसोबत दरवर्षीची दिवाळी आमची त्यांच्यासोबत असते. पहिले हे लक्ष्मीपूजा आणि संध्याकाळची लक्ष्मीपूजा ही राहील आणि मला असं वाटते की त्यांना कोणताही आधार नाही असे लोकांसोबत दिवाळी साजरा करून खूप काही वेगळे फिलिंग्स आपल्याला भेटते आणि एक ऊर्जा भेटते की आपल्यामध्ये जे गुण नाही आहे जे सेन्सेस नाही आहे ते लोक ब्लाइंड असून हँडिकॅप असून त्यांच्यामध्ये ते सगळे गुण असतात त्यांना पाहून खूप सारी प्रेरणा भेटते की समाजाला आपल्याला काही ना काही देणं लागते आणि त्या ऊर्जाने आम्ही पूर्ण वर्ष कामही करतो आणि म्हणून त्यांच्यासोबत दिवाळी आम्ही साजरा करतो. त्यांना पूर्ण किराणा वाटप करतो, साड्या देतो, त्यांच्यासोबत आनंदात आनंद घेतो, मिठाया वाटप करतो आणि हे वेगळी खुशी आहे त्यांच्यासोबत जी साजरी आम्ही करतो. मुख्यमंत्री अतिशय आनंद झाला की आमचे उपमुख्यमंत्री साहेब त्यांना प्रत्येक गोरगरिबांची आणि असे वंचित घटक जे आहे त्यांनी फोन लावून जसं त्यांना कळलं की हे कार्यक्रम इथे अमरावतीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करतात त्यांनी स्वतः हे करून माईकवर स्पीकरवर टाकून त्यांनी स्वतः यांना शुभेच्छा दिली. मनाला खूप अतिशय आनंद वाटते की एवढ्या मोठ्या पदावर असणारा व्यक्ती उपमुख्यमंत्री गोरगरिबांची आणि कार्यक्रमामध्ये नसताना सुद्धा माहीत पडल्यानंतर त्यांना शुभेच्छा फोनवरून देते. मला वाटते हे जाण जर प्रत्येक लोकप्रतिनिधीने ठेवली तर मला वाटते समाजातला एकही घटक तो बाजूनी नाही राहीन आणि सगळेंना न्याय भेटण्याचं हे राहीन. पण उपमुख्यमंत्री साहेबांचा मनापासून या सगळे घटकांकडनं मी मनापासून धन्यवाद करते की त्यांनी त्यांची दिवाळी खूप चांगली साजरी आणि माईकवरनं त्यांनी शुभेच्छा दिल्या. गेल्या जवळपास 17-18 वर्षापासून ज्या गरिबीचे चटके मी भोगले, ज्या शून्यातून ज्या गरिबीतून मी लहानाचा मोठा झालो ते नेहमी चटके माझ्या हृदयामध्ये आहे. म्हणून 1,00,000 घरी किराणा वाटपाचा कार्यक्रम असो की 12 महिने अपंग, अंध, मतिमंद, कुष्ठरोगी या सगळ्यांना मी माझ्या आमदारकीचा पगार असो की माझ्या मेहनतीचा कमाईमधला हिस्सा असो तो नेहमी शेतकरी, शहीद कुटुंब सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या सगळ्यांचा सुपुत्र म्हणून मी करत राहतो. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा अपंग, अंध, मतिमंद, कुष्ठरोगी यांची दिवाळी माझ्या राहत्या घरी गंगा सावित्री निवास या ठिकाणी आम्ही खासदार नवनीत राणा आणि मी आणि माझे युवासेना पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही साजरी करत आहे. आणि या कार्यक्रमाला राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सगळ्या या शोषितांना आणि खऱ्या अर्थानं अपंग, अंध, मतिमंदांना सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 554 कोटी रुपये या दिवाळीच्या आधी टाकले हे खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्र्यांचं मोठेपण आहे. एक गरिबांविषयी आपुलकी आहे आणि त्यांनी इथे शुभेच्छा देऊनसुद्धा दाखवलेलं आहे. त्यांनी किराण्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं मला त्यांनी खूप मदत केली की गरिबांपर्यंत किराणा पोचला पाहिजे, पोचवण्याचं काम करा, लोकांमध्ये मदत करा या संदर्भातसुद्धा त्यांनी मला मनापासून शुभेच्छा दिल्या आणि या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आता दिवाळीची माझी सुरुवात होणार.